नमस्कार करून मी माझ्या माहितीला सुरुवात करतो। तर सुरुवातीला अंदाज सांगतो की मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं विदर्भ आणि पूर्व विदर्भात पाऊस पडणार नाही, शेतकऱ्यांनी पेरण्या करून घ्याव्या। तर काय झालं, सर्व शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आणि फक्त काही भागात तिकडल्या भागात पाऊस पडणार होता तर तिकडं पडतच आहे। पण आता इथून पुढे आणखीन एक लक्षात ठेवा की ज्यांचे कोणाचं शेत जरी सुकलं असं तर त्यांनी आता हरभरे पेरून घ्यावे। नंतर एकदा 16-17 तारखेला एकदा थोडा पाऊस येणार आहे, त्याची काही चिंता करू नये, मी चिंतेत तुम्हाला कल्पना देईनच। 16-17 येणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला सतर्क पहिल्यांदा करीनच। तर परत विषयाकडे वळूया। आणखीन एक आत्ताच एक फोन आला होता इकडं भोकरदन काढले शेतकऱ्यांना फोन आला। साहेब म्हणले तुम्ही आम्हाला सांगितलं कापसं येऊन घ्या, आम्ही वेचले। पण हे तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो म्हणले। मी म्हणलं काय झालं की कापसाचा नेमका भाव वाढला आणि आम्ही वेचले तसेच नेऊन घातले। 10-10 क्विंटल मध्ये 90,000 रुपये झालं असं म्हणले ते। म्हणजे असं शेतकऱ्यांचा फायदा झाला। तर आजच्या कार्यक्रमात विषयाकडे परत वळूया। मला